पवारांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचे राष्ट्रवादीचे नेते लक्ष्मीकांत खाबिया यांनी सांगितले. अनेक दिवसांपासून समाज माध्यमांमध्ये धमकी देणाऱ्या पोस्टर्स शरद पवार यांच्यासाठी वापरात येत असल्याचं समोर आलं आहे. तर अशा विकृतींना वेळीच आळा घालणं हे अतिशय महत्वाचं आहे. अशा प्रतिक्रिया एका दिग्गज नेत्यांसाठी वापरणं ही अतिशय चुकीची बाब आहे. त्यामुळे शासनानं या प्रकारावर तातडीनं लक्ष घालावं असं मीडियाशी बोलताना राष्ट्रवादी नेते लक्ष्मीकांत खाबिया यांनी सांगितलं. गेले काही महिने सातत्यानं समाज माध्यमांवरती आणि सोशल मीडियामध्ये आदरणीय पवार साहेबांवरती टीका केली जात आहे. पोस्टमन नावाचं चॅनल आहे युट्यूबवरती. या चॅनलद्वारे पवार साहेबांवर भाऊ तोरसेकर, घनश्याम पाटील हे सातत्यानं टीका करतात आणि त्या टीकेला प्रतिक्रिया ज्या येत आहेत त्या आदरणीय पवार साहेबांना गोळ्या घातल्या पाहिजे, त्यांना गोळ्या घालून मारलं पाहिजे, बॉम्ब ठेवला पाहिजे अशी जर प्रतिक्रिया येत असेल तर अत्यंत काळजीचा विषय आहे. तुम्ही पहा, कॉम्रेड पानसरे असतील, कलबुर्गी असतील, आपल्या पुण्यातले दाभोळकर सर असतील, ह्यांच्या ज्या हत्या झाल्या त्यांना सुद्धा अशाच प्रकारच्या धमक्या येत होत्या, पण त्याच्याकडे दुर्लक्ष झालं किंवा काही झालं असेल आणि त्यांच्या हत्या झाल्या. आता सुद्धा तसाच पूर्वक जाणीवपूर्वक केला जातोय. पवार साहेबांच्या हत्येचा कट तर नाही ना असा संशय माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात येतो. माझी मागणी आहे आदरणीय गृहमंत्र्यांना आपल्या चॅनलद्वारे की कृपया या प्रकरणामध्ये आपण लक्ष घालून संबंधितांवर तातडीची कारवाई करावी. वेळ पडल्यास ह्याच्यावर SIT स्थापन करून आपण ह्या गोष्टीची सखोल चौकशी करावी. या संदर्भात आम्ही शिवाजीनगर पोलीस स्टेशन आणि सायबर क्राईमला आज रितसर तक्रार दाखल केलेली आहे. आपल्या माध्यमातून विनंती आहे पोलिसांना सुद्धा की आपण त्वरित या गोष्टीचा तपास करून आरोपींना कठोरात